नमस्कार, रयत एज्युटेकमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टलवरती आपल्याला आतापर्यंत असंख्याच्या अडचणीला आपल्याला समोर जावं लागलेलं आहे. काही या तांत्रिक अडचणी येत असतात, पण त्या संदर्भामध्ये जर आपण पॉझिटिव्ह विचार केला असता किंवा या सिस्टीमला दोष देण्याऐवजी आपण येणाऱ्या प्रॉब्लेमला कोणता प्रॉब्लेम आहे त्यानुसार जर आपण सोल्युशन कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल हे बघूया. पहिला सर्वांचा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे इनव्हॅलिड URL. जवळजवळ सर्वांना हा प्रॉब्लेम येतच असतो. वेगवेगळ्या ऑप्शनला इनव्हॅलिड एरर असा मेसेज येतो आणि लॉग आउट होतो. याची काही कारणं आहेत. तर कारणं काय आहेत, तर इनव्हॅलिड URLचं कारण क्लिक करताना घाई करणे. जर आपण एखादी प्रोसेस करत असेल, एखाद्याच्यावरती क्लिक केलं तर ती प्रोसेस प्रोसेस पूर्ण व्हायच्या अगोदर आपण दुसऱ्या ठिकाणी लगेच क्लिक केलं की त्या ठिकाणी आपल्याला हा इनव्हॅलिड URL असा आपल्याला मेसेज येतो आणि आपण त्या पोर्टलमधून लॉग आउट होऊन बाहेर पडतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी घाई करायचं नाही, पूर्ण प्रोसेस होऊ द्यायची. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला पुढची क्रिया तुम्ही करू शकता. मग त्यासाठी तुम्ही काय कराल, क्लिक करताना गडबड अजिबात करायची नाही आहे. एक जी प्रोसेस आहे ती पूर्णतः होण्याची वाट पाहावी आणि मगच दुसऱ्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं. नंतर प्रेफरन्स भरताना आपण लगेच असाइन करतो आणि लगेच कन्फर्म या टॅबला क्लिक करतो आणि मग नंतर आपल्याला तो मेसेज येणार परत इनव्हॅलिड URL. मेसेज येऊन लॉग आउट होतो आणि त्यासाठी प्रत्येक टॅब ओपन केल्यानंतर त्याचं पूर्ण वर्क म्हणजे त्याची प्रोसेस पूर्ण झाल्यावरच आपण त्या ठिकाणी एक्झिट करायचं. मग आपण नंतर दुसरी या ठिकाणी कमांड द्यायची, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं. आणखी त्याचं दुसरं कारण आहे सेशन टाईम आउट होणे. एखादी गोष्ट जर तुम्ही भरायला खूप वेळ लावत असाल किंवा काही वेळेत ही टॅब जर तशीच ओपन जर राहिली असेल तर अशा वेळी सेशन टाईम आउट होत असतं. परिणामी इनव्हॅलिड एरर हा परत मेसेज तुम्हाला येतो आणि तुम्ही लॉग आउट होता. याचं पण सोल्युशन त्या पद्धतीने, आता आपण म्हटलं की घाई करायची नाही, पण ह्या ठराविक वेळेमध्ये आपल्याला ती प्रोसेस पूर्ण करायची आहे. म्हणजे यासाठी आपल्याला सर्वात प्रथम रफ वर्क तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे माहिती भरताना वेळेत भरली जाईल आणि इनव्हॅलिड URL येऊन लॉग आउट होणार नाही. नंतर प्रेफरन्स सेव्ह होत नाहीत. तुम्ही जे दिलेले प्रेफरन्स आहे ते प्रेफरन्स सेव्ह होत नाही, त्या ठिकाणी परत तुम्हाला इनव्हॅलिड URL असा मेसेज येऊन परत लॉग आउट होतो. यासाठी काय करायचं, तर या पद्धतीने वरील प्रमाणे आता आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे यामध्ये सेक्शन टाईमआउट होणे हे महत्त्वाचं या ठिकाणचं रिझन आहे. तुम्हाला जर समोर भरपूर प्रेफरन्स आले त्या ठिकाणी तुम्ही 1 by 1 असं करत गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप वेळ लागतो. त्यासाठी त्याची सर्वात प्रथम आपण त्याची प्रिंटआउट काढून घ्यायचं. याचं सोल्युशन करण्यासाठी एक छान शॉर्टकट याचा एक ठिकाणी आपल्याला सांगता येतं. समजा मला 150 प्रेफरन्स आलेले आहेत आणि हे सर्व मी फिल करत असताना भरत असताना खूप वेळ लागणार आहे. त्या ठिकाणी नंतर आपल्याला इनव्हॅलिड URL असं सगळं पूर्ण काम झाल्यावर आपल्याला हा एरर येतो आणि आपण त्यातून लॉग आउट होतो. यासाठी आपल्याला शॉर्टकट एक सोल्युशन करता येत. असाइन करत असताना समजा तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही 10 ऑप्शन घेतले, ते पुणे जिल्ह्यातले घेतले आहेत, तर हे 10 ऑप्शनच असाइन करून घ्यायचं आणि सेव्ह करायचं. मग ज्यावेळेस तुम्हाला सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आला की नंतर पुढचे 10 ऑप्शन असाइन करून घ्यायचे, म्हणजे पुन्हा आपल्याला या ठिकाणी सेव्ह करावं लागेल. याप्रमाणे आपल्याला सोयीनुसार ऑप्शन सेव्ह करता येतील. असाइन करताना किती वेळ लागू द्या, पण लगेच कन्फर्म करण्याची घाई करू नका. यामुळे नंबर डबल होण्याची चूक ही टाळता येते आणि आपल्याला इनव्हॅलिड URL येऊन लॉग आउट पण होत नाही. आणि समजा आपल्याला जर 50 ऑप्शन नंतर इनव्हॅलिड URL येऊन लॉग आउट जर झाले, तर पहिले 50 ऑप्शन आपण असाइन करून सेव्ह केलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला पुन्हा असाइन करण्याची देखील आवश्यकता भासत नाही. हे एक अतिशय चांगलं शॉर्टकट सोल्युशन आपल्याला करता येईल. लक्षात ठेवा, असाइन पूर्ण होईपर्यंत फक्त सेव्ह करत राहा, कन्फर्म करायची घाई करू नका. कारण असाइनच्या टॅबला आपण कन्फर्म करण्याआधी एडिट करून घेणे तितक्याच वेळात आपल्याला चेंजेस आपण करू शकतो. आता तिसरा जो पुढचा एरर येतो तो लॉग इन होत नाही किंवा पासवर्ड मिसमॅच असा मेसेज होतो. लॉग इन करत असताना एकतर इनव्हॅलिड URL येत
नाही तर किंवा पासवर्ड मिसमॅच असा मेसेज येतो. अशा वेळी आपण स्वतःवरच विश्वास न ठेवता लगेच पासवर्ड चेंज करण्याची घाई करतो आणि त्या प्रोसिजरमध्ये अडकत राहतो. ओ टी पी आला नाही वगैरे वगैरे अशा अनेक अडचणी आपल्याला परत समोर फेस करावं लागतात. पासवर्ड मिसमॅच असा मेसेज आला असेल तरी आपला पासवर्ड चुकीचा नाही स्वतःवर विश्वास ठेवा. सहनशक्ती सोडू नका, नंतर ट्राय करा. लगेच नाही झाले तर लॉग आउट करा, कॉम्प्युटरला रिफ्रेश करा, पुन्हा लॉग इन करून ट्राय करा, नक्की होईल. लॉग इन आय डी कॉपी करून ठेवा. जर तुमचा स्वतःचा पी सी असेल तर पासवर्ड सेव्ह करून ठेवा. मग फक्त केवळ आपण कॅपचा कोड फिल करायचा आणि नंतर आपण लॉग इन करू शकतो, म्हणजे आपला त्रासही वाचेल आणि वेळही वाचेल. आता काही वेळेस तुम्ही कन्फर्म केला असेल पण कन्फर्मचा आकडा जुळत नाही. याचं कारण असं असतं की काही ऑप्शनला डबल एंट्री सेव्ह होणं. वास्तविक पाहता सिस्टीममध्ये डबल मीन्स दुबार प्रेफरन्सेस सेव्ह होतच नाही तसा मेसेज लगेच येतो. असे असूनही काही मेंबर्सना असे प्रॉब्लेम आलेले निदर्शनास आलेले आहे. अशा वेळी समजा 50 प्रेफरन्स आहेत, एका कागदावर 1 ते 50 अंक लिहा आणि आपण दिलेल्या प्रेफरन्सवर टिक करत राहा. आता आपल्याला कोणता प्रेफरन्स क्रमांक डबल सेव्ह झाला आहे ते आपल्या निदर्शनास येईल. मग डबल झालेला प्रेफरन्स मध्ये जाऊन डिलीट प्रेफरन्स या ऑप्शनमध्ये जाऊन प्रेफरन्सवर नंतर फिल करून तो काय करा ठिकाणी नंबर तो फिल करून नंतर डिलीट करावे आणि एक्झिटवरती क्लिक करावे. नंतर ॲड प्रेफरन्स या टॅबमध्ये जायचं आणि जो तुम्ही आता डिलीट केलेला ऑप्शन आहे त्या ठिकाणी तो शो होईल आणि त्या तो संबंधित ॲड करून घ्यायचं आणि नंतर एक्झिट व्हायचं. त्यानंतर जर आपल्याला याचा सिक्वेन्स लावायचा आता रिअरेंज टॅब करायचा आहे, मग आपल्याला रिअरेंज प्रेफरन्स या टॅबमध्ये जाऊन आपल्याला आता तो ॲड केलेला ऑप्शन कोणत्या क्रमांकाला द्यायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी रिअरेंज करू शकता. झाला प्रॉब्लेम सॉल्व. पण शक्यतो डबल होणारच नाही याची दक्षता घ्यावी. सिस्टीम पण आता तसे डबल ऑप्शन सेव्ह होऊच देत नाही, लगेच तो मेसेज येतो. म्हणून सांगितल्याप्रमाणे असाईन करताना सर्व दुरुस्ती करून घ्या, मगच कन्फर्म करा, म्हणजेच काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच वेळा आपण मॅन्युअल वाचण्याचा कंटाळा करतो. लॉग इन करताना लगेच त्या क्रॉस बॉरवरती क्लिक करून तो ते इंट्रक्शन न वाचता कट करतो. नंतर NIC पुणे पवित्र पोर्टल टीम यांनी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आपले देखील काही व्हिडिओ आहेत, त्याचं देखील तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. यामध्ये प्रत्येक स्टेप अतिशय खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेले आहेत, स्पष्ट आणि अकालनीय तुम्हाला कळतील अशा भाषेमध्ये मांडलेले आहेत. सर्व अडचणीचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे. जर कोणी हा व्हिडिओ न पाहता डायरेक्ट लॉग इन लगेच केले आणि लगेच प्रेफरन्सेस जनरेट करू लागले की मेसेज येतो नॉट एलिजिबल. आता नॉट एलिजिबल यासाठी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल, सोशल कॅटेगरी, डिक्लेरेशन डिटेल आणि या ठिकाणी शेवटी खाली येतं आय रीड ऑल इंटरॅक्शन्स, त्याच्यावरती यस, याच्यावरती राईट मार्क चेक मार्क करायचा आहे. मगच आपल्याला त्या ठिकाणी खाली समांतर आरक्षण या ठिकाणी चेक करायचं. मग आपण जनरेट टॅब ओपन करा. जनरेट टॅब ओपन केल्यानंतर सक्सेसफुली जनरेटचा मेसेज येईपर्यंत थांबा, कोणत्याही ठिकाणी क्लिक करू नका. नंतर प्रेफरन्स डाउनलोडवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेच ऑप्शन प्रेफरन्स शो होत नाहीत, एक एक हळूहळू ओपन होत राहतील. जेव्हा सर्व प्रेफरन्सेस डिस्प्ले होतील मगच PDF डाउनलोड करा, रफ वर्क करा. नंतर तुम्हाला जे प्रेफरन्सेस असाईन करायचे आहेत या असाईनवरती क्लिक करा आणि आपणास शक्य असेल तर या ठिकाणी PDF सेव्ह करून घ्या, कारण असाईनमध्ये अल्फाबेटिकली लिस्ट येत असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, असाईनचे काम पूर्ण झाल्याशिवाय कन्फर्म करण्याची घाई करू नका, कारण असाईन ऑप्शनमध्ये आपण एडिट करून पाहिजे तितक्या वेळा ती रिअरेंज करू शकतो. पण एकदा कन्फर्म केले की डिलीट, ॲड, रिअरेंज करताना प्रत्येक वेळी आपल्याला या टॅबवरती जाऊन त्याचे त्यानुसार प्रोसिजर करावी लागेल. आणि अतिशय महत्त्वाचं, प्रेफरन्सेस लॉक करणे. आधीच आपण दुरुस्तीसाठी खूप वेळ घेतलेला आहे, अजूनही दुरुस्ती चालूच आहे. सो लॉक टॅबची सुविधा अजून देखील आपल्याला उपलब्ध झालेली नाही, कारण एकदा लॉक झाले की आता दुरुस्तीला नो चान्स. म्हणून लॉक सिस्टीम येण्याआधी या दोन गोष्टीची दक्षता घ्या.
प्रेफरन्स कोणतेही चूक न करता कन्फर्म करून ठेवा. पोर्टलवरील मोबाईल नंबर आपल्याजवळ अपडेट करून ठेवा, कारण आपल्याला सिक्युरिटीसाठी आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल, तो ओ टी पी फिल केल्यावरच प्रेफरन्स लॉक होतील. आपले प्रेफरन्सेस फक्त आपणच लॉक करू शकतो, कारण फक्त पोर्टलवरील आपल्यालाच मोबाईलवर ओ टी पी येणार आहे. सो आता पुन्हा लॉक नंतर दुसरी दुरुस्तीची संधी तुम्हाला अजिबात मिळणार नाही, ही गोष्ट पक्की मनामध्ये फिट करून ठेवा आणि सक्सेसफुली सर्व माहिती कन्फर्म करून ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला आलेल्या एररवरती तुम्ही या ठिकाणी मात करू शकता आणि पुढची प्रक्रिया तुम्हाला सहज सोपी आणि सुखदायक जावो एवढीच इच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय